नमस्कार। आशीर्वाद गुरुजनांचा, आशीर्वाद गुरुजनांचा अभ्यास अष्टक वर्गाचा, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचे मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात करताना श्री गणेशाची आराधना करतो, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करतो। आपणही आज ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाचा अभ्यास करणार आहोत, त्यामुळे आजचा भाग हा गुरुजनांच्या वंदनेसाठी आहे। तसं बघायला गेलं तर हा उपक्रम आपण गेल्या 1.5 वर्षापासून अखंडितपणे राबवित आहोत। हा उपक्रम राबवण्यामागील आमचा उद्देश, ध्येय, उद्दिष्ट वेळोवेळी आम्ही सर्वांसमोर मांडले आहेत। मात्र आता आपण ज्या विषयाची सुरुवात करणार आहोत त्याचं ज्योतिषशास्त्रातील महत्त्व अनन्यसाधारण असं आहे, तो विषय म्हणजे अष्टक वर्ग होय। एका वाक्यात सांगायचे झाल्यास फलकथनात अचूकता साधण्यासाठी अष्टक वर्गाचा अभ्यास केला जातो। त्यासाठी खूप सखोल असा अभ्यास लागतो। फक्त अष्टक वर्गाचाच नव्हे तर वैदिक ज्योतिषशास्त्राच्या सर्व नियम व उपनियमांचा देखील अभ्यास लागतो। म्हणून हा विषय खूप महत्त्वपूर्ण असा आहे। त्यामुळे या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्याकडून मला अष्टक वर्गाचं ज्ञान मिळालं ते माझे गुरु श्रीयुत प्रदीप पंडित सर यांना मी वंदन करते। ज्योतिर्विंदांच्या संघटनेसाठी व ज्योतिषशास्त्राच्या प्रसारासाठी त्यांनी मराठी ज्योतिष मंडळ या प्रादेशिक मंडळाची स्थापना केली आहे। आपण करीत असलेला अभ्यास मी त्यांना समर्पित करते। याशिवाय अष्टक वर्गाचं ज्ञान आपल्याला ज्या ग्रंथामधून मिळतं त्याचं स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे। फलदीपिका, जातक पारिजात, सारावली, जातक तत्वम यासारखी ग्रंथसंपदा नसती तर हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू शकले नसते। आपल्या पूर्वजांनी अथक परिश्रमातून या ग्रंथाची निर्मिती केली आहे। तसेच अनेक महानुभवांनी ते ज्ञान पिढी दर पिढी प्रसारित करण्याचं महत्तम कार्य केलेलं आहे। या सर्वांचं स्मरण करून आपण त्यांना वंदन करूया आणि अष्टक वर्गाच्या अभ्यासाला सुरुवात करूया। आज आपण ज्योतिषशास्त्रातील एका महत्त्वपूर्ण विषयाचा अभ्यास करणार आहोत, तो विषय म्हणजे अष्टक वर्ग होय। गेले अनेक दिवस अभ्यासकांकडून मागणी होत आहे, अष्टक वर्गावर व्हिडिओ बनवा। ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्राविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत, त्याचप्रमाणे शास्त्रातील विविध विषयांविषयी देखील अभ्यासकांमध्ये अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत। त्यापैकीच एक विषय म्हणजे अष्टक वर्ग होय। सगळ्यात आधी तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शास्त्र हे सोपं नाही, ग्रह नक्षत्र यांचा अभ्यास सोपा नाही, त्यामुळे शास्त्रातील विषयही आपल्याला वाटतात तसे सोपे नसतात। मनुष्य स्वभावानुसार आपण विषयाच्या खोलात न जाता यातून सोपं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो। ते अपूर्ण ज्ञान असतं आणि असं अपूर्ण ज्ञान हे नुकसानदायक असतं। तसंच अशा सोप्या पद्धतीतून मिळवलेलं ज्ञान हे विषयाला अधिक कठीण व गुंतागुंतीचं बनवत असतं। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। तर यातील पहिला प्रश्न उभा राहतो की अष्टक वर्ग म्हणजे नेमकं काय। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपला प्रभाव एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर टाकत असतो। ग्रहांच्या या सर्व प्रभावांना अष्टक वर्गात महत्त्व देऊन फलकथनाची एक विशिष्ट पद्धत तयार करण्यात आलेली आहे, जी अचूकता म्हणजे आपल्या फलकथनामध्ये परफेक्शन आणण्यासाठी मुख्यतः वापरली जाते। या पद्धतीमध्ये राहू व केतू या ग्रहांना सोडून
उर्वरित मुख्य सात ग्रह व लग्न अशा एकूण आठ ग्रहांना महत्त्व दिलं जातं, म्हणून या पद्धतीला अष्टक वर्ग असं म्हणतात. साधारणपणे लग्न कुंडलीवरून अष्टक वर्ग बनवले जाते. जर चलित कुंडलीवरून अष्टक वर्ग बनवले गेले तर आपल्याला योग्य ते परिणाम मिळण्याची शक्यता कमी होते. ज्योतिषशास्त्राची निर्मिती करीत असताना आपल्या पूर्वजांनी म्हणजेच ऋषीमुनींनी खूप सखोल असा विचार, अभ्यास व संशोधन केलेला आहे. भूतलावर जन्मलेल्या जातकाचं जीवन अधिक सुखकर करण्यासाठी, त्याच्या जीवनात घडणाऱ्या विविध घटनांचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी त्यांनी ज्योतिषशास्त्रात वेगवेगळ्या पद्धती विकसित केल्या. त्यापैकी एक पद्धत म्हणजे अष्टक वर्ग होय. या पद्धतीमध्ये जातकाच्या जीवनाचा, त्याच्या जीवनातील विविध घडामोडींचा सूक्ष्म अभ्यास करता येतो, म्हणून अचूक असं फलकथन करता येतं. अष्टक वर्गामध्ये ग्रहांच्या गोचरला विशेष महत्त्व असतं. गोचरचं फळ अष्टक वर्गाच्या सिद्धांतांवर आधारित असतं. खरं बघायला गेलं तर अष्टक वर्ग ही पद्धती आपल्या फलकथनात परिपूर्णता आणण्यासाठी वापरली जाते. कारण ज्योतिषशास्त्रात आपण ज्यावेळी एखाद्या ग्रहाच्या बाबतीत बोलतो त्यावेळी इतरही ग्रह पत्रिकेत असतात, आणि कुठल्याही एका ग्रहाचा नव्हे तर सर्व ग्रहांचा एकत्रित परिणाम आपल्यावर पडत असतो. अष्टक वर्गात सात ग्रह आणि एक लग्न असू असं एकूण आठ ग्रहांचे परिणाम एकत्रितरित्या अभ्यासले जातात. म्हणजे आता जेव्हा शनी महाराज मकर राशीतून प्रवास करीत आहेत, तेव्हा त्यांच्या या प्रवासाबद्दल शनी महाराजांना स्वतः काय वाटतं, लग्नाला काय वाटतं, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र यापैकी प्रत्येक ग्रहाला वैयक्तिकरित्या काय वाटतं, या सर्वांचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्यासमोर घडून येणारा एकत्रित परिणाम दिसून येतो. अनेक वेळेला असं होतं की शनी महाराजांची साडेसाती एखाद्याला अत्यंत लाभदायक जाते. कारण साडेसातीच्या काळात अष्टक वर्गात सर्व ग्रहांनी शनी महाराजांना त्या गोचरला उत्तम बिंदू दिलेले असतात, म्हणून जातकाला साडेसाती उत्तम जाऊ शकते. थोडक्यात ही परिपूर्णता अष्टक वर्गातून आपल्याला साधता येते. मात्र आपल्याकडे सोपं काय हा एक आवडीचा उपाय शोधला जातो. त्यामुळे अष्टक वर्ग म्हणजे काय तर एखाद्या स्थानाला 28 पेक्षा जास्त गुण असले म्हणजे ते स्थान उत्तम, एखाद्या ग्रहाला 4 पेक्षा जास्त गुण असले म्हणजे तो ग्रह उत्तम असं आपण समजतो. मात्र इतकं सोपं काही नसतं. ज्योतिषशास्त्र तर अजिबात नाही. अनेक वेळेला लहान मुलांना एखादा विषय शिकवित असताना आपण तो सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करतो की रंग हा लाल आहे, हा रंग निळा आहे, मात्र याचा अर्थ त्यावरून त्या मुलाला संपूर्ण रंगशास्त्र समजले का, रंगातल्या प्रत्येक छटा त्याला कळायला लागल्या का, तर असं अजिबात नाही. ग्रह सदैव भ्रमण करीत असतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत, एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात त्यांचं भ्रमण सुरू असतं. ग्रहांच्या या भ्रमणाचा आपल्यावर अनुकूल व प्रतिकूल असे परिणाम होत असतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ग्रहांचे आपल्यावर होणारे परिणाम अष्टक वर्गात अतिशय अचूक पद्धतीने अभ्यासता येतात. इतकेच नव्हे तर ग्रहांची दशा आणि अंतर्दशेतील जातकाला प्राप्त होणारी फळं देखील या पद्धतीने अचूकपणे अभ्यासता येतात. थोडक्यात अष्टक वर्ग पद्धतीमध्ये एका ग्रहाचा इतर सर्व ग्रह व लग्नाशी असणारा संबंध व त्यांचा एकत्रित परिणाम अतिशय सूक्ष्म पद्धतीने बघता येतो. मात्र या पद्धतीने फलकथन करीत असताना ज्योतिषशास्त्राचे मूळ सिद्धांत नियम विसरून चालत नाही. म्हणजे या पद्धतीने जातकाच्या पत्रिकेचा अभ्यास करायचा असेल किंवा फलकथन करायचं असेल तर आपला पाया आधी मजबूत असायलाच हवा.
बेसिक सर्व नियम हे आपले पक्के असायला हवे, तरच ही पद्धत अजून चांगल्या पद्धतीने आत्मसात करते। अन्यथा तुम्ही कितीही मनापासून अभ्यास केला, कितीही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तरी अपेक्षित परिणाम तुम्हाला साधता येणार नाही। यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल, आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अष्टक वर्ग हे अचूकता आणणारं, परफेक्शन आणणारं शास्त्र आहे। शॉर्टकट मार्ग निश्चितच नाही। सर्वसाधारणपणे मनुष्य स्वभावाचा विचार केला असता शॉर्टकट सर्वजण शोधण्याचा प्रयत्न करत असतात, ही आपली मानसिकता तयार झालेली आहे। दोन वाक्यात जर अष्टवर्ग समजत असेल तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक दुसरा नागरिक ज्योतिषी बनू शकतो। म्हणूनच अष्टक वर्गाकडे सोपं किंवा शॉर्ट उपाय असणारं शास्त्र म्हणून कोणीही पाहू नये, तर आपल्या फलकत्नात परफेक्शन आणणारं शास्त्र म्हणून याकडे पाहावं आणि त्याचा अगदी खोलात जाऊन अभ्यास करावा। या मालिकेत आपण सर्वाष्टक वर्ग, बिंदू, रेखा या सर्वांचा अभ्यास करणार आहोत। अभ्यास करत असताना विविध पत्रिका समोर ठेवणार आहोत। सुरुवातीला थोडा गणिती भाग येईल, त्यानंतर मात्र आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून गोचर फळ, महादशा, अंतर्दशा यांचं फळ, व्यवसाय, नोकरी, वैवाहिक आयुष्य, आर्थिक लाभ, शिक्षण, संतती, कुटुंब, वास्तू, वाहन, आयुष्ययोग या सर्व बाबींचा अभ्यास करणार आहोत। आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, तसंच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा। धन्यवाद। शुभम भवतु।